फक्त ठेकेदारच महापालिकेला गंडा घालता येत असं नाही, तर महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेही महापालिकेचं लाखोंचं नुकसान झालंय आणि वर मानहानी सुद्धा होतीये. आरटीआय कार्यकर्त्याला वेळेत माहिती न दिल्यानं महापालिकेला जवळपास 1.25 लाखाचा भूर्दंड सोसावा लागलाय. पुणे मनपाच्या दारात हजारो कागदपत्रांसह आलेले हे आहेत आरटीआय कार्यकर्ते भरत चुराणा. माहिती अधिकारात चुराणा यांना महापालिकेच्या आरोग्य विभागानं तब्बल 45,000 कागदपत्र दिली. नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी यांच्या वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च, औषधांची बिलं, औषधांची माहिती चुराणा यांनी माहिती अधिकारात मागितली. महापालिका अधिकाऱ्यांनी ही माहिती महिन्याच्या मुदतीत दिली नाही, त्यामुळे चुराणा अपिलात गेले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली, पण अपिलात गेल्यानं चुराणा यांना ही कागदपत्र मोफत द्यावी लागली. वेळेत माहिती दिली असती तर या 45,000 कागदपत्रांचे 90,000 रुपये महापालिकेला मिळाले असते. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापालिकेचे 90,000 बुडाले. हे जर यांना एवढ्या वर्षांनीही कळत नसेल तर मला असं वाटतं, एक तर त्यांचं अज्ञान आहे किंवा त्यांची बेफिकिरी आहे, आणि त्यामुळे ह्या अज्ञानाची किंवा बेफिकिरीची किंमत ही जनतेने भोगायची नाही. जे 90,000 रुपये त्याकरता खर्च होणार आहेत ते जनतेच्या खिशातनं, करांमधनं नाही तर त्यांच्या पगारातनं जोपर्यंत वसूल होत नाहीत तोपर्यंत हे चुकीची कामं थांबणार नाहीत. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापालिकेला फक्त 90,000 चुना लागलेला नाही तर या 45,000 कागदपत्राच्या झेरॉक्सचा खर्चही महापालिकेला उचलावा लागलाय. म्हणजे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जवळपास 1.25 लाखाचा फटका महापालिकेला बसलाय. आता ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही चूक केली आहे त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल करावेत अशी मागणी ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे. महानगरपालिकेचं 90,000 रुपयाचं नुकसान झालंय. दुसरा मुद्दा, हे 45,000 कॉपी काढण्याचं खर्च कोणी केलंय? महानगरपालिकेने केलं तर का केलं? कारण एका अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलं आहे तर महानगरपालिकेने का भरावं? आणि जर त्या अधिकाऱ्यांनी केले तर अधिकाऱ्यांनी कुठल्या उद्देशाने आपल्या खिशातनं पैसे भरलेले ते कारण काय त्यांचं पैसे भरायचं आहे? म्हणजे आम्हाला याच्यातनं खूप मोठा भ्रष्टाचार दिसतोय. उशिरा आणि लाखोचा भूर्दंड सोसून महापालिकेनं चुराणा यांना ही माहिती दिली, पण त्यातही चुराणा यांना हवी असलेली माहिती देण्यातच आलेली नाही, त्यामुळे चुराणा यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर महापालिकेनं देखील अशा मजूर अधिकाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे, अन्यथा चलता है ही वृत्ती वाढीस लागेल. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.